अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत, तथागतांचा विचार ज्यांनी आचरणात आणला ते जगद्गुरु संत तुकोबाराया, तुकोबारायांच्या विचारांनी प्रेरित होऊन ज्यांनी या महाराष्ट्रात या देशात स्वराज्याची निर्मिती केली ते स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज। शिवाजी महाराजांचं स्वराज्य ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपलं ते स्वराज्य रक्षक क्षात्रवीर शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज। शिवरायांची समाधी शोधून या देशात त्यांची पहिली शिवजयंती साजरी करणारे भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिराव फुलेंच्याच शैक्षणिक चळवळीला पुढे आपल्या करवीर नगरीमध्ये ज्यांनी कृतीत उतरवलं आणि बहुजनांसाठी आरक्षणाचा वटहुकूम जाहीर केला ते आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज। शाहू महाराज, शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या विचारांना साजेशी अशी राज्यघटना या देशाला देऊन या देशावर या मानवजातीवर अनंत उपकार करणारे ज्यांचा 132वा जयंती महोत्सव आपण सर्व जगभर आनंदात साजरा केला ते विश्वरत्न बोधिसत्व महामानव भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील, संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत सेवालाल महाराज आणि मंचावर ज्या ज्या महामानवांचे फोटो लावलेत सम्राट अशोकांपासून अगदी राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांपर्यंत त्या सर्व महामानवांना मी आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या जोरदार अगदी मनापासून या महामानवांचा जागर आपण या टाळ्या वाजवून करूया। तुमच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी प्रथमतः अभिवादन करतो। आज प्रागतिक विचार मंच खरवाई जोवली मानकिवली सापे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय महानुभाव, माझ्या माता भगिनींनो आणि पत्रकार भावांनो, जी लोक हा कार्यक्रम लाईव्ह करतायत ते सर्व वेगवेगळे चॅनल्स फेसबुक यूट्यूब सर्व त्या तिथले पदाधिकारी आणि सर्व या महामानवांना आपला आदर्श मानणाऱ्या सर्व अनुयायांनो, खरं तर आपल्याला वेळेचं भान ठेवावं लागतं। त्यात अमोल मिटकरीचं व्याख्यान असल्यामुळं आणि गृहविभागाचं माझ्यावर जास्त प्रेम असल्यामुळं मला 10:00 हा कार्यक्रम संपवा लागेल अशी पोलीस खात्याची सूचना आहे, त्यामुळे मी ते संपवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि तो करणार। की महामानवांची काल जयंती, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली 14 एप्रिलला आणि 11 एप्रिलला महात्मा फुलेंची जयंती साजरी केली आणि आता काय, मग आजची 15 एप्रिल आहे, आता पुढं काय? आता जर बाबासाहेबांनी फुले महात्मा फुलेंनी शाहू महाराजांनी आणि शिवाजी महाराजांनी विचारलं की आता मी जो सामाजिक लढा दिला त्या लढायचं काय? आज एका वृत्तपत्रामध्ये एक सुंदर कार्टून छापून आलं की बाबासाहेब असं त्यांना सांगतायत सर्व आपल्या अनुयायांना, सर्व बहुजन समाजाला। बहुजन म्हणजे फक्त बौद्ध नाही हा, बऱ्यापैकी ओबीसी बांधवांमध्ये असा गैरसमज असतो की बहुजन म्हणजे बौद्ध, असं नाही। बहुजन म्हणजे 18 पगड जाती, मराठा, तेली, माळी, साळी, कुणबी, कोष्टी, धनगर, आदिवासी, लोहार, चांभार, कुंभार, 18 पगड जाती 12 बलुतेदार जो आमच्या या महामानवांना मानतो तो सर्व समाज म्हणजे बहुजन समाज। ही बहुजन समाजाची व्याख्या अगोदर समजून घ्या। आज सत्कार करताना विद्रोही तुकाराम हे पुस्तक दिले आणि पुस्तक देण्यापूर्वी मला सांगितलं सुद्धा की मिटकरी साहेब जास्त विद्रोही बोलू नका, आणि पुस्तक दिलंय मला विद्रोही तुकाराम। आता मी माझ्या जवळचं बोलत नाही, विद्रोही तुकाराम मधल्या मलपृष्ठावर जे महत्वाचा चॅप्टर आहे तो वाचून दाखवतो, चालेल? आणि तिथूनच भाषणाची सुरुवात करतो, मग राग आला तरी त्याला इलाज नाही। मी लिहिलेलं नाही, ज्यांच्या हातात पुस्तक आहे त्यांनी पुस्तकाचं सर्वात शेवटचं पेज उघडावं, असं मलपृष्ठ बघावं, त्यात लिहिलेलं आहे त्यांनी 16 ओळ्याच्या परंपरागत कल्पना नाकारल्या, त्यांनी म्हणजे त्यांनी, आणि जो परद्रव्य व परनारी यांच्या बाबतीत 16 असतो तोच खरा 16 अशी नैतिक कसोटी सांगितली। जो जानवे व शेंडी यांच्या बरोबरचा संबंध तोडेल, डॉक्टर आहे साळुंके म्हणतात, त्याला कसलीही बाधा होणार नाही असे तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे।
विधि निषेध, यज्ञ, श्राद्ध, पूजा, भविष्य कथन, शुभाशुभ, नवस, कौल, योग, समाधि, उपवास, तीर्थयात्रा, वनवास, गुहेतील ज्ञान, संन्यास, मोक्ष यांचे परंपरागत स्वरूप नाकारून त्यांच्यापेक्षा शुद्ध भावना व शुद्ध आचरण यांना खरे महत्व असल्याचे सांगितले. त्यांचा ईश्वरही परलौकिक मूल्यांवर नव्हे तर माणुसकीवर आधारलेला होता. रंजल्या गांजल्या लोकांना जो आपले म्हणतो तो खरा साधू आणि देव अशा साधूजवळ राहतो असे त्यांनी म्हटले. त्यांनी म्हणजे तुकोबारायांनी. देवपूजा करताना असे संत घरी आले असता देवांना बाजूला सारून या संतांची पूजा करावी असे त्यांनी लोकांना सांगितले. लेखक डॉक्टर आह साळुंके, पुस्तकाचं नाव विद्रोही तुकाराम, जे आता स्वागतामध्ये प्रागतिक विचार मंचांनी मला दिलं तेच मी या ठिकाणी मांडलेलं आहे आणि त्याच तोच धागा धरून मी आज आपल्या समोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रबोधनासाठी उभा आहे. मी अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात फिरतोय. 20 वर्ष सातत्यानं महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, बाबासाहेब, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा इतिहास मी सातत्यानं सांगत गेलो. लोक हसायचे आम्हाला, अरे जग एकीकडे चंद्रावर चाललंय, यांना जाऊन 100, 200, 400 वर्ष झाली, तुम्ही हा इतिहास आता सांगताय, तुम्हाला काय मिळणार? तुम्ही पागल लोक आहात, वेडी आहात. भगतसिंगांचं एक वाक्य होतं, सीने पे जो दाग है सब फूल के गुच्छ है, हमें पागल रहने दो, हम पागल ही अच्छे है. आम्ही पागल आहोत पण आम्ही त्यांच्या प्रेमात पागल आहोत. आणि या वेळेपणामुळे जर महाराष्ट्रात कोणती क्रांती झाली असेल माझ्या जीवनात, तर महाराष्ट्र विधिमंडळामध्ये फुले शाहू आंबेडकर सांगणारा एखादा व्यक्ती 1 रुपयाही खर्च न करता आमदार होऊ शकतो याचं उदाहरण तुमच्या समोर उभं आहे. आणि माझी ही ओळख, मला काही कोणी बुवा महाराजांना आशीर्वाद दिलेला नाही, त्यामुळे बुवा महाराजांचा भीड मुरवत बाळगण्याची काही कारण नाही. अलीकडच्या काळात अनेक बाबा जन्माला आले, बागेश्वर बाबा, कालीचरण बाबा, त्याच्यानंतर तो पंडित मिश्रा बाबा रुद्राक्षवाला, आणि हे सर्व बाबा आमच्या ओबीसींच्या घरात आहेत. बौद्ध समाजांनी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करावी का, तर हे साफ चुकीचं आहे. बाबासाहेब जिवंत असताना बाबासाहेबांचा पहिला पुतळा 1950 कोल्हापूरच्या बिंदू चौकात मराठा समाजाने उभारला होता, जे उभारणारे होते भाई माधवराव बागल. डॉक्टर बाबासाहेबांसारखा नेता तुम्हाला मिळाला हे मानगाव परिषदेमध्ये जाहीररित्या सांगणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, मराठ्यांचा छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी शिष्यवृत्तीसाठी मदत केली ते महाराजा सयाजीराव गायकवाड, मराठा समाजाचे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं की एक वेळ माझीही जयंती नाही केली तरी चालेल, पण 26 जून हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस हा गोडधोड पेढे वाटून पुरणपोळ्या करून साजरा करा, तो सणापेक्षाही मोठा साजरा करा. हे शाहू महाराजांनी मला दिलंय, हे आपल्याला दिलंय. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एका धर्मापुरती मर्यादित असता कामाच नाही. बाबासाहेबांनी या देशाला एक स्वतंत्र ओळख दिलेली आहे. हे देश, हे राष्ट्र, हे हिंदू राष्ट्र नाही हे म्हणण्याचं धाडस पहिल्यांदा बाबासाहेबांनी केलं. या राष्ट्राचं नाव भारत राष्ट्र, इंडिया, इंडिपेंडंट नेशन डिक्लेअर इन ऑगस्ट इंडिया. आणि म्हणून या देशाच्या संविधानाची सुरुवात, आम्ही प्रथमता आणि अंततः फक्त भारतीय आहोत हीच माझी ओळख आहे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, चांभार, लोहार, कुंभार ही माझी ओळख नाही आहे, माणूस आहे, भारतीय आहे. ही भावना ज्या दिवशी मनात रुजेल, नव्हे तर ती रुजवावी लागेल. नाहीतर अलीकडे जे नव्हते तेच थोपवले जात आहेत. देश हा आझाद होण्या कोण कोण भांडले, अन कुना मिळाली खुर्ची अन रक्त कुणाचे सांडले. अरे दोस्त हो, हा न्याय कैसा, कोथली ही लोकशाही, कोण झाले शहीद अन पुतळे कोणाचे बांधले. अरे जे या देशासाठी गेलेत आज पाहत असतील, कभी वोटो के लिए मरे, कभी नोटो के लिए मरे, अगर होते भगत सिंह तो कहते यार सुखदेव हम भी किन लोगों के लिए मरे. कि ज्या लोकांनी या देशाला विकायला काढलंय अक्षरशः, या देशाच्या राज्यघटनेची रात्रंदिवस पाय मांडली होताना आम्ही पाहतो आहोत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं ते केवळ हिंदूंचं राज्य नव्हतं, ते हिंदवी स्वराज्य होतं. त्यात आगरी होते, कोळी होते, भंडारी होते, मराठा होते, मुसलमान सुद्धा होते, तत्कालीन महारवतन सुद्धा होतं, मातंग समाज सुद्धा होता. असं 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांचं राज्य
म्हणजे स्वराज्य ते केवळ हिंदूंचं राज्य नाही हिंदवी स्वराज्य आणि 6742 जाती एकत्र गुंफल्या छत्रपती शिवरायांनी ते एकाच नावात मावळा स्वराज्यासाठी जो लढला तो खरा मावळा तो मावळा आता रंगवताना असे प्रसंग लंगवले जातात अफजल खानाच्या वधाचा प्रसंग सांगितला जातो शिवाजी महाराजांबद्दल मी सर्व महापुरुषांना 5-5-10 मिनिटात तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे अफजल खान ज्यावेळी स्वराज्यावर चालून आला आणि शिवाजी महाराज त्यांना भेटायला गेले त्यावेळी अफजल खानाची आणि महाराजांची लढाई ही हिंदू आणि मुसलमान लढाई नव्हती शिवाजी राजांनी आयुष्यात पहिल्यांदा जर कोणाचा पाडाव केला तर तो जावळीच्या चंद्रराव मोरेंचा केला जो जातीतला होता आणि मग अफजल खानाच्या भेटीचा प्रसंग आहे इथे शिवाजी महाराज जर हिंदूंचे राजे म्हणून गेले तर शिवाजी राजांचा वकील तिथं काझी हैदर आहे जो मुसलमान आहे आणि अफजल खान जर मुसलमान म्हणून येत असेल तर अफजल खानाचा वकील कृष्ण भास्कर कुलकर्णी आहे इकडे शिवाजी महाराजांसोबत जिवाजी महाला आहेत तिकडे सय्यद बंड आहे इकडे मंबाजी भोसले अफजल खानासोबत आहेत भोसलेच आहेत शिवरायांचेच चुलत बंधू भोसलेच अफजल खानाच्या गोटात आहेत पण इकडे 18 पगड जातीचे लोक महाराजांसोबत आहेत आणि जो लढा आहे शिवाजी महाराजांचा तो लढा रयतेच राज्य मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा महाराष्ट्र धर्म म्हणजे महाराष्ट्रात राहतो तो प्रत्येक व्यक्ती तो महाराष्ट्र धर्माचा व्यक्ती मराठी बोलणारा माणूस